आताच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी हाती येते. एमकेएन मराठीचा इम्पॅक्ट, एमकेएन मराठीचा दणका पाहायला मिळतोय. अखेर उमा बॅरेज प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एमकेएन मराठीच्या दणक्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आलीये. अँटी करप्शन विभागाकडून आता गुन्हे दाखल करण्यात आले. आताच्या घडीची सर्वात महत्वाची मोठी आणि ब्रेकिंग बातमी हाती येते. उमा बॅरेज प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आले आणि अँटी करप्शन विभागाकडून आता गुन्हे दाखल करण्यात आले. एमकेएन मराठीचा इम्पॅक्ट, एमकेएन मराठीचा दणका पाहायला मिळतोय. उमा बॅरेज प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एमकेएन मराठीच्या दणक्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आलीये आणि आता अँटी करप्शन विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले. विदर्भातील महत्वाच्या उमा बॅरेज प्रकल्पातील भ्रष्टाचारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गुन्हा दाखल झालेले अधिकारी नेमके कोणते आहेत तेही पाहूया. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार एम टी देशमुख, तत्कालीन कार्यकारी अभियंता, TBPR इन्फ्राचे सर्व संचालक, व्यवसाय कंत्राटदार अमर शेंडे, पॉवर ऑफ अटर्नी अरुण कोपुडे, तत्कालीन लेखापाल विजय लोळे, तत्कालीन कार्यकारी अभियंता नरेंद्र मिश्रा, तत्कालीन निविदा लिपिक, या सगळ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्याच्या घडीची महत्वाची मोठी ब्रेकिंग बातमी हाती येते. अखेर उमा बॅरेज प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एमकेएन मराठीच्या दणक्यानंतर अँटी करप्शन विभागाकडून या सगळ्या अधिकाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले. आताच्या घडीची महत्वाची बातमी, एमकेएन मराठीचा इम्पॅक्ट, एमकेएन मराठीचा दणका पाहायला मिळतोय. उमा बॅरेज प्रकरणातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अँटी करप्शन विभागाकडून आता अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अँटी करप्शन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.